मी तसं राजकीय भाषणच करणं बरोबर नाही, पण आपल्याला माहीत असेल 14 ते 19 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं गंगा आणली, विकासाची कामं मंजूर केली आणि 2.5 वर्ष मी म्हणणार नाही, कोरोनाचा काळ होता, काही आर्थिक तुटी असतील, पण ज्या विकास कामांना, म्हणजे मी स्वतःचं उदाहरण माझ्या छत्रपती संभाजीनगरचं देईन, आमची सगळी जनता 10 वर्ष पाण्यासाठी तत्काळात होती आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, मी स्वतः 55 दिवस मंत्री झाल्यावर राज्यमंत्री, कुठलाही सत्कार घेतला नव्हता आणि 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आली होती, त्याचं मंजूर झाली, टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, पण त्याला स्थगिती दिली, त्याला 1 रुपया दिला नाही. आज छत्रपती संभाजीनगरचं हे उदाहरण याच्याकरता की मी अशा कित्येक योजना महाराष्ट्रातल्या आहेत ज्या जनतेच्या उपयोगी, जनतेच्या भवितव्यासाठी, जनतेच्या ह्याच्यासाठी होत्या, पण त्या केल्या नाही. मला राजकीय बोलायचं नव्हतं, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी त्याचं उत्तर देतो की त्यांनी पहिले आत्मपरीक्षण करावं की आपण किती योजनांना स्थगिती दिली आणि मग त्यांनी उत्तर द्यावं. पालकमंत्री एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.